संग्रामपूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून 5 एप्रिल दुपारी एकलारा बारोदा येथील शासकीय इक्लास 35 एकर जमिनीवरील जवळपास 60 ते 70 वर्ष जुने निंबाचे झाडे अज्ञात लोकांनी मेकॅनिकल कटरच्या सहाय्याने तोडत चोरून नेत असताना गावातील नागरिकांनी बघितले. त्यावेळी हे अज्ञात पळून गेले, पण त्यांनी 5 ते 6 जुने आणि मोठे वृक्ष कापले. यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारले असता त्यांना या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती अथवा त्यांनी परवानगी दिली नसल्याचं निष्पन्न झालं. बुलढाणावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. पोलिसांची कामे झालेली आहेत, तसेच इथे भुरट्या लोकांच्या मदतीने कोणीतरी आरा मशीनवाल्यांनी कडुलिंबाचे 5-6 झाडं अवैधरित्या कोणतीही शासनाची परवानगी न घेता कत्तल केलेली आहे. 7 ते 8 झाडाची कत्तल झालेली आहे. यांच्यावर कारवाई. एकलारा बानोदा येथील गायरान ज्याची गट नंबर आहे 129, महाराष्ट्र शासनाची ही ई क्लासची जमीन असून या जमिनीमध्ये मोठमोठाले शेता या लिंबाचे जे झाडं होते त्या झाडांची अवैधरित्या कोणाची परमिशन नसताना ग्रामपंचायतची, महसूल विभागाची किंवा कोणत्याही प्रकारची परमिशन नसताना खूप मोठ्या प्रमाणात इथं अवैध झाडांची कत्तल झालेली आहे. आणि त्या कत्तलीला गावातलाच कोणातरी भुरट्यांचा सहभागाच्या मदतीनं ही कत्तल केलेली आहे आरा मशीनवाल्यानं. यांच्यावर चांगली कारवाई झालीच पाहिजे. छे अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक राजू दरोडे, वार्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रभाग 21. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक सुभाष भाऊ कोटेचा, भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य तथा प्रोटोकॉल समिति प्रमुख. सहा एप्रिल भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशिष गजानन खापरे, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर.